आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हाल सिद्धनाथची निवडणूक सत्तेसाठी नाही तर कारखाना वाचवण्यासाठी आहे. आमदार जोल्ले. डबघाईला आलेल्या हाल सिद्धनाथ साखर कारखान्याला वाचवून सुव्यवस्थित आणण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक सत्तेसाठी नाही तर कारखाना वाचवण्यासाठी असून सभासदांच्या हितासाठी विकास पॅनेलच्या सर्वोच्च उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. कारवार येथे हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारात आयोजित सभेप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी चिकोडी जिल्हा भाजप पवन पाटील, माळपा पी सुत्रे, अमित सासने, संजय देसाई यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून कारखान्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी विकास पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा जयश्री बत्ते, आपासो जोल्ले, जयानंद जाधव, रामगोंडा पाटील, कल्लापा नाईक, तिवाण्णा निर्वाणे, स्वप्नील माने, राजू चौगुले, आपासो बत्ते यांच्यासह मान्यवर व कारखान्याचे सभासद, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बारवाडहून तानाजी बिरनाळे. मी मला दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिला, आशीर्वाद केला म्हणून परत आणि मी तुमच्या समोर आमदार म्हणून ह्या भागाची उभी आहे. हे जे काही निपाणी मतदारसंघामध्ये हाल सिद्धनाथ साखर कारखाना आहे, त्या हा कारखान्याचे जे निवडणुका चालल्या जातात हे तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. हे सत्तेसाठी निवडणूक नाही आहे. कुठल्याही आपण निवडणूक, पंचायती असू दे, तालुका पंचायती असू दे, जिल्हा परिषद असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, सत्तेसाठी आहे. कारण ह्या भागात सत्तामध्ये येऊन आपण काम करण्यासाठी निवडून येतो. परंतु हे हाल सिद्धनाथ साखर कारखाना हे सत्ता भोगण्यासाठी ह्या वेळेचा निवडणुका नाहीच नाही आहे. काय हाय म्हणता, 200 किती कर्ज डोक्यावर आहे, बरोबर आहे. तिथं बिल द्यायला, शेतकऱ्यांना बिल द्यायला पैसा नाही आहे, किंवा कामगारांचं 6-6 महिने झालं पगार झालं नाही आहे. आणि ते कारखाना वाचवणं हे फार महत्वाचं आहे. 264 कोटीचं ओझ घेऊन सर्व उमेदवार त्या निवडणुकीतून असलेले संचालक निवडणूक दिनांक 15 तारखेला होऊ घातलेली आहे. त्या निवडणुकी संदर्भात प्रचार प्रमुख म्हणून तुमच्याशी सल्लामसलत करण्यासाठी व कारखान्याचा विकास चर्चा करण्यासाठी वहिनी इथं आलेल्या आहेत. कारखान्याची परिस्थिती तुम्ही जवळून सर्वजण बघितलेला, 30-35 वर्षे या कारखान्याचा इतिहास, या कारखान्याची निवडणूक तुम्ही सर्वजण बघितलेला विकास.